नमस्कार मंडळी, संवादवाहिनीच्या या नवीन भागात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण एका पुस्तकाबद्दल आज जाणून घेणार आहोत. पुस्तकाचे लेखक आपल्या सोबत आहेत आणि ते पुस्तक सुद्धा आगळं वेगळं आणि खरंच समाजभान राखणाऱ्या व्यक्तींबद्दलचं आहे. तर असं हे अनोखं पुस्तक जे ग्रंथालीनी प्रकाशन केलेलं आहे, ज्योतिबाचे लेख, ह्या लेखमाला लोकसत्तेच्या चतुरंग या पुरवणीतून मागच्या वर्षी प्रसिद्ध झाले. आणि ह्या ज्या लेखमाला झाल्या होत्या त्यातच चाकोरी बाहेर विचार करणाऱ्या पुरुषांच्या कथा होत्या आणि त्या कथांचा संग्रह एकत्रित करून डिसेंबर 2021 ला ग्रंथालीनी तो त्याचं प्रकाशन केलं. त्याचेच लेखक आहेत हरीश सदानी आणि ते आज आपल्या सोबत आहेत. स्त्री पुरुष समानता यात पुरुषांचा सहभाग कसा महत्वाचा आहे हे या सर्व कथातून आपल्याला दिसून येतं. चाकोरीत राहून बरेच पुरुष जायचं म्हणजे राहणं हे प्राधान्य करतात, कारण त्यात फायदेशीर पण होऊ शकतं, कदा कदाचित त्याचा दुरुपयोग पण काही काही वेळेला होतो. पण हे सगळं कसं असतं आणि या स्त्री पुरुष समानता म्हणजे लिंग भेद नको याच्यासाठी प्रयत्नशील असलेले काही पुरुष आपल्या समाजात आहेत आणि हे असे काही निवडक पुरुष यांच्या कथा या चाकोरी बाहेरील पुरुष यांच्या ह्या पुस्तकातून आपल्याला वाचायला मिळतात. आणि ह्या पुस्तकाचे लेखक हरीश सदानी आज आपल्या सोबत आहेत. नमस्कार हरीशजी, आणि आपलं नमस्ते. सहर्ष स्वागत संवाद वाहिनी या चॅनल वरती. हरीश सदानींची अगदी थोडक्यात ओळख करून देते की टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स, टाटा सामाजिक विज्ञान संस्थेतून त्यांचं शिक्षण झालेलं आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी एक समानतेसाठी म्हणजे स्त्री लिंगभेद नको ह्याच्यासाठी समानतेसाठी काम करणारी मावा म्हणजेच मेन अगेन्स्ट व्हायलन्स अँड अब्यूज ही एक संस्था स्थापन केली. मला वाटतं साधारणतः 3-1 दशकांपासून ही संस्था काम करते आणि ह्या संस्थेतर्फे त्यांनी समाजात समानतेसाठी चळवळ उभी केली आणि त्यासाठी प्रामुख्याने त्यांनी तरुणांना हाताशी धरून हे कार्य ते पुढे नेत आहेत आणि वेगवेगळ्या माध्यमातून ते करतात. म्हणजे बरेच माध्यम, बरेच ठिकाण, भारतभर त्यांची ही मोहीम आहे किंवा चळवळ आपल्याला म्हणता येईल ही चालू आहे. तर अशा या सक्रिय कार्यकर्त्याला मी म्हणेन खरं तर. आणि या आजच्या आपण ज्या पुस्तकाबद्दल जाणून घेणार आहोत त्या पुस्तकाच्या लेखकाचं आपण स्वागत करतोय आणि त्यांच्याच तोंडून आपण आज ही सखोल माहिती जाणून घेणार आहोत. तर हरीशजी नमस्कार परत एकदा. आपली संस्था मी आत्ताच म्हंटल मेन अगेन्स्ट व्हायलन्स अँड अब्यूज, थोडक्यात त्याला मावा असं MAVA मावा असं म्हटलं जातं. तर ह्या संस्थेबद्दल थोडक्यात जरा आम्हाला सांगाल का? तर सर्वप्रथम आपण मला या ही संधी दिली त्याबद्दल आपले आभार. मावा ही जी संघटना आहे त्या नावातच आगळेपण आहे की हिंसा आणि गैरवर्तनाविरुद्ध पुरुष, तर प्रामुख्याने महिलांवरील हिंसा आणि गैरवर्तन याच्या विरोधात पुरुष एकत्र आले. हे घडलं होतं 1991 साली आणि संस्था स्थापन झाली 93 साली, म्हणजे आता जवळजवळ आम्ही 30व्या वर्षी आहोत. आणि 11 मार्च 2023 ला आम्ही 30 वर्ष पूर्ण करणार आहोत. म्हणजे एका अर्थाने तुम्ही म्हटल्याप्रमाणे 3 दशक जवळजवळ काम करणारी ही देशातली पहिली संस्था जी संवेदनशील अशा पुरुषांनी सुरू केली आहे. आणि विशेषतः जे प्रश्न नेहमी केवळ स्त्रियांचे प्रश्न म्हणून म्हटले जातात, तर आमच्यासारखे कार्यकर्ते म्हणतात की हे केवळ स्त्रियांचे नसून तर पुरुषांचा स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन जो दूषित आहे, चुकीचा आहे, तो जर आपल्याला दूर करायचा आहे आणि एक स्वच्छ निर्मळ नातं स्त्री पुरुषांमध्ये असायला हवं, निकोप नातं, त्यासाठी पुरुषांसोबत विशेषतः तरुण मुलग्यांसोबत काम करावं या उद्दिष्टाने ही संस्था स्थापन झाली आहे. आणि मला सांगायला आनंद आहे की जवळजवळ आम्ही आता 3 दशक नाविन्यपूर्ण पद्धतीने, म्हणजे विशेषतः कॉलेजमधले, महाविद्यालयीन, विद्यापीठातले विद्यार्थी हे तर आहेच आमचे मुख्य आपण म्हणू टार्गेट ऑडियन्स ज्यांच्या पुढे आम्ही काम करतो, पण शालेय मुलं, किशोरवयीन मुलं
अकरा ते 15-18 वयोगटातील मुलगे यांच्यापर्यंत सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने, म्हणजे त्यांची संवेदनशीलता कशी वाढीस लागेल, स्त्री जाणीवविषयक संवेदनशीलता असं म्हणूया, त्या अच्छा दृष्टीने वेगवेगळ्या कार्यशाळा घेणं, त्यांना बोलतं करणं, त्यांना पुरुषपणाच्या आणि एक पुरुष असण्याविषयीच्या ज्या कल्पना आहेत त्या तपासून पुन्हा त्याची पुनर्व्याख्या करणं आणि एक सामंजस्याने वागणारा पुरुष ही प्रतिमा कशी ते अंगीकारतील, या दृष्टीने त्यांच्यात वेगवेगळ्या पद्धतीने काही गोष्टी रुजवणं, यु नो, बरोबर पुरुषपणाच्या नव्या कल्पना रुजवणं, पुरुषत्वाची पुनर्व्याख्या करून आणि ते स्वतःच्या उदाहरणांनी ते कसे दाखवतात या दृष्टीने. तर मी वेगवेगळी जी माध्यमं वापरतो त्यामध्ये कार्यशाळा ज्या इंटरॲक्टिव्ह, यु नो, आंतरक्रियात्मक अशा असतील, त्याचबरोबर भित्तिचित्र, गाणी, खेळ, नाट्य आणि नाट्याबरोबरच फिरता फिल्म महोत्सव ही हाँ संकल्पना सुद्धा मी रुजवली की फिल्म दाखवून चर्चा घडवून, फिल्म दाखवून आपल्याला जे दिसलं जाणवलं त्याबद्दल मोकळेपणाने बोलणं आणि त्याचबरोबर दुसऱ्यांचं म्हणणं ऐकून घेणं, तर ही सगळी प्रक्रिया म्हणजे त्यांना त्यांचे असलेली मतं तपासणं, पूर्वग्रह तपासणं आणि त्याचबरोबर स्वतः आणि हे एका अर्थाने सुरक्षित अशी जागा त्यांना देणं की जिथे नवं काय आहे ते पण जाणून घ्यायचं, पण त्याचबरोबर आपल्या असलेल्या ज्या जाणीवा आहेत त्या तपासणं. बरोबर आणि अशातच एक दिवाळी अंक आम्ही काढतो पुरुष स्पंदन नावाचा, की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या पुरुषांचे लिखाण, जवळजवळ 90% पुरुष असतात पण त्याचबरोबर स्त्रिया काय लिहित आहेत, ट्रान्सजेंडर व्यक्ती म्हणजे ज्याला आपण बरोबर पारलिंगी व्यक्ती म्हणू, अशांचं पण लिखाण सुद्धा वाचावं, स्त्रियांचं लिखाण वाचावं पुरुषांनी मुलग्यांनी, म्हणून पुरुष स्पंदन माणूसपणाच्या वाटेवरची या नावाचं ब्रीदवाक्य असलेलं एक आगळं दिवाळी अंक सुद्धा आम्ही काढीत असतो. पण मला ह्या पुस्तकाबद्दल ज्याचा आपण उल्लेख केला की मी मागच्या वर्षभर लोकसत्तेमध्ये एक जो कॉलम लिहित होतो, एक स्तंभ लेखन जे ज्याचं नाव होतं ज्योतिबांचे लेख, म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये बघा की सावित्रीच्या लेखी वाढण्याबद्दल अट्टहास आहे आणि प्रयत्न आहे वर्षानुवर्ष की सावित्रीच्या लेखी वाढल्या पाहिजे, निपजल्या पाहिजे, पण माझा प्रश्न असा आहे की ज्योतिबांसारखे सुपुत्र सुद्धा निपजावे. दुर्दैवाने काय आहे की हा विचार सुद्धा आज अनेक पातळीवर त्याचा अभाव दिसतो, कारण जर विचारच नाही मग त्या दृष्टीने प्रयत्न कसे होतील, विचारच नाही आहे, आपल्याला लेखी असंख्य हवे आणि त्यांची आपल्याकडे मोजदाद नाही आहे, ते वाढणारच आहे, ते व्हायलाच हवं, पण त्याचबरोबर जर ज्योतिबांसारखे पुत्र जर निपजले नाही, म्हणजेच की एक समानशील वागणूक असणारे पुरुष, संवेदनशील असणारे पुरुष तेही जर वाढले नाही तर उद्याचं भवितव्य फारच अधांतरी आणि नकारात्मक आणि यु नो फारच भीषण असं असणार आहे. कारण काय बरोबर होतंय की आपण एका जेंडरला आपण सक्षम केलं आणि आज आपण सर्वसामान्य स्त्रिया सुद्धा आपल्या प्रश्नांबद्दल आग्रही आहे, आपल्या हक्कांबद्दल आग्रही आहे, पण त्याचबरोबर पुरुष मात्र अधिकाधिक कुंठित आणि ते अशा अवस्थेत आहेत की त्यांना कसं रिस्पॉन्ड करावं ते सुचत नाही, ते माहीत नाही, कारण त्यांची जडणघडण पारंपरिक पुरुषाप्रमाणे घडवली गेलेली आहे. त्यामुळे जेव्हा त्यांच्या आयुष्यातल्या ज्या स्त्रिया आहेत, त्या आया असतील, बहीण असेल, होणारी बायको असेल, ह्या जेव्हा काही समानतेची मागणी करतात तेव्हा त्यांना कसं रिस्पॉन्ड करावं, आणि तात्विक बोलणं वेगळं पण प्रत्यक्ष काहीतरी भूमिका घेऊन आचरणात आणायला हवं. त्यांच्याशी आचरणात आणावं या बाबतीत ते फंबल होतात, त्यांना कसं रिस्पॉन्ड करावं ते कळत नाही. म्हणजेच काय की आपण अनेक वर्ष जे आपण स्त्री मुक्ती चळवळ म्हणू त्याचं एक फलित आहे की आज अनेक स्त्रियांना आत्मभान आलंय मुलींना, पण त्याचबरोबर मुलग्यांबरोबर पुरुषांबरोबर पण जे काम व्हायला हवं होतं ते झालं नाहीये आणि मावासारखी संस्था ती उणीव कदाचित भरण्याचा प्रयत्न करते आणि तसं काम मोठ्या प्रमाणात वाढायलाही हवं. तर मला सांगायला आनंद आहे बरोबर की मी हे जे ज्योतिबांचे लेख हे
हे सदर लिहत होतो, यामध्ये मला लोकसत्तेच्या संपादकांनी पाचारण केलं आणि म्हटलंय की असं काम करणारे म्हणजे जे स्त्रियांच्या हक्कांबद्दल ठाम आहेत आणि आपल्या वागणुकीतनं किंवा आपल्या वेगवेगळ्या कृतीतून जे अवतीभवतीच्या लोकांमध्ये एक प्रभाव टाकतायत असे पुरुष देशोदेशीचे शोधणं आणि नंतर त्यांच्या कहाण्या प्रस्तुत करणं दर 15 वड्यांनी असं मला सूचना आली. आणि सुरुवातीला मी थोडं तयार नव्हतो, कारण मला माहित होतं की अशी माणसं फार कमी असतील असे पुरुष, पण वर्षभर कॉलम लिहायचंय म्हणजे निदान एक 22-23 तरी असे पुरुष शोधावे लागतील. पण काय झालं, मला अनेक जणांनी प्रोत्साहन केलं, विशेषतः काही स्त्री कार्यकर्त्यांनी, आणि मग त्यांच्याद्वारे आणि माझ्या स्वतःच्या संशोधनाद्वारे सुद्धा मला असे लोक भेटत गेले. आणि मला आनंद आहे की वर्षभर चालवलेले मी जे कॉलम आहे त्याचं मग एक पुस्तक रूपाने त्या जवळजवळ 22 पुरुषांच्या कहाण्या, हा त्याचं हे जे पुस्तक आहे ज्योतिबांचे लेख, म्हणजे ते कॉलमचं नाव होतं, पण चाकोरी मोडणारे पुरुष या अर्थाने ह्या हे पुस्तक ग्रंथालयाने मागच्या वर्षी डिसेंबरला प्रकाशित केले आणि ते अनेक ठिकाणी जात आहे पुस्तक. चाकोरी मोडणारे म्हणताना मला थोडस असं वाटलं की आपण म्हणतो ना की पुरुष प्रधान संस्कृती आहे, पितृसत्ताक पद्धती आहे, डॉमिनेशन, मेल डॉमिनेशन आहे, आणि या सर्वात भरडलं जातात त्या म्हणजे स्त्रिया, किंवा आता आपण म्हणू की पुरुष नसलेले अशी जे काही लिंग आहेत ते सगळे त्याच्यात भरडले जातात. हे सगळं सगळेजण बघतात आणि सगळ्यांना ते समजतं पण मला असंही वाटतं की पुरुष सुद्धा या पितृसत्ताक पद्धतीत भरडले जातच नाहीत असं नाही. मला वाटतं काही वेळा पितृसत्ताक पद्धतीमुळे एक असे काही चाकोरी निर्माण केली जाते की एक चौकट की पुरुषांनी असंच असलं पाहिजे, शूरच असलं पाहिजे, रडलं नाही पाहिजे वगैरे वगैरे सारखं जे चौकट निर्माण केली जाते. तर तुमच्या या अनुभवावरनं तुम्हाला आपण ते पटतं का किंवा ते कसं पुरुषांना त्रासदायक होतं? बरोबर आहे. आता एक जसं एक सिमॉन दे बू नावाची एक मोठी फ्रेंच लेखिका आहे, तिने एक पुस्तक लिहिले द सेकंड सेक्स नावाचं, ज्याच्या अंतर्गत त्या म्हणतात की जी बाई आहे ती जन्मताच बाई नसते, ती बाई म्हणून घडवली जाते. आता एका या मोठ्या लेखिकेने जे चिंतन केलंय तेच जे बाईविषयी त्यांनी म्हटलंय ते खरं आहे, म्हणजे जन्मताच ती एक बेबी गर्ल, एक मुलगी म्हणून जन्मते, पुढे हळूहळू तिला बाई म्हणून समाजात स्त्री म्हणून कसं जगायचं असतं, तिच्या भूमिका काय आहेत, या तिला पद्धतशीरपणे तिच्यावर बिंबवल्या जातात. तसंच पुरुषाबाबतीतही आहे की जन्मताच कोणी पुरुष म्हणून जन्मत नाही, बरोबर, तो मुलगा असतो, ते बेबी बॉय आहे, बरोबर. तर त्याचं जे रूपांतरण आहे म्हणजे पुरुषपणाच्या ज्या कल्पना आहेत त्या सुद्धा साचेबद्ध म्हणजे चिरेबंदी अशा नाहीये, पण म्हणजे एक साची नाहीये, पुरुषत्वाचे सुद्धा वेगवेगळे कंगोरे आहेत, पण तरी देखील समाजातले जे सगळे अंग आहे, समाजातल्या ज्या सगळ्या संस्था आहेत, ज्याच्यामध्ये आपण कुटुंब संस्था घेतली, धर्म संस्था घेतली, शिक्षण संस्था, शासन संस्था आणि माध्यम संस्था, ह्या ज्या 5 प्रमुख संस्था आहेत, ह्या ज्या पद्धतीने पुरुष असण्याविषयीच्या कल्पना रुजवतात, बिंबवतात, त्या प्रामुख्याने पारंपरिक वर्चस्ववादी अशा स्वरूपाच्या पुरुषत्वाच्या कल्पना ह्या अधिक तर रुजवतात. आणि त्याच्यात आपण म्हटल्याप्रमाणे की ढोबळमानाने काय आहे की परफॉर्मन्स हा जो शब्द आहे म्हणजे आपली कामगिरी सिद्ध करणं पुरुषाने जन्मल्यापासून, म्हणजे आणि आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर ती कामगिरी सिद्ध करणं, म्हणजेच काय आहे की तो सांभाळ करता असायला हवा आणि त्याचबरोबर रक्षण करता. आता सांभाळ करता इथे अभिप्रेत आहे की पालन पोषण, कमवून आणणं, आणि एखादं लहान मुल आहे जसं जसं मोठं होत जातं त्याला केवळ कमवून आणणं सांगितलं जात नाही, तर आजकाल आपण पाहाल जास्तीत जास्त कमवून आणणं, म्हणजे मग काय आहे की जो मुलगा पुढे मोठा झाल्यावर प्रयत्न करतोय कमवण्याचा, पण जो कमवण्यामध्ये अयशस्वी आहे,
जो बेरोजगार आहे, ज्याला यश मिळत नाही, यु नो, तर त्याच्या कामगिरीचा भाग म्हणजे अधिकाधिक कमवतं असणं आणि त्याचबरोबर सर्व काही मिळवणारा, म्हणजे मिळवता असा, अशा अर्थाने की जेते जेते पद त्याच्याकडे आहे, म्हणजे ही शुड बी अन अचीवर, ही शुड बी अन ऑल विनर, नेहमी जिंकणाराच, हे जे त्याच्यावर बिंबवलं जातं. आता जे पुरुष म्हणजे ह्या कामगिरीच्या बाबतीत प्रयत्न जरी केला पण यशस्वी होत नाही, मग ते पुरुष आपल्या मनातल्या मनात हा विचार करतात की मी एक चांगला पुरुष सिद्ध झालो नाही. हा, आणि मग त्याचा परिपाक मी काय अपयशी होतो ठरलो की का काय? हा, आणि मग त्याला यश आणि त्या मग ते यश म्हणजे आपण बघू, अपयश किंवा वैफल्य हे नातेसंबंधांच्या बाबतीतही येऊ शकतं किंवा ते कामाच्या बाबतीत येऊ शकतं की बाबा जशी अपेक्षा असते समाजाची की त्यांनी कमवता असलं पाहिजे, सांभाळ करता, रक्षण करता, म्हणजे इब्रतीचं इज्जतीचं रक्षण हे सुद्धा अप्रत्यक्षपणे बिंबवलं जातं, पण जो हे वटवू शकत नाही ही कामगिरी, मग काय होतं अशा पुरुषाने मग हिंसेचा सहारा घेतला तरी त्यात गैर नाही, अशी ही जी वर्चस्ववादी प्रतिमा आहे ही समाजात रुजवली जाते. म्हणजे मग काय म्हणूनच होतं तू स्त्रियांविरुद्धचे मिळवायचं जे हिंसाचार जे आहेत त्यात पुरुष पॉवर रिलेशननी जरा जास्त खरं तर त्याकडे बघता येईल आपल्याला. करेक्ट करेक्ट, आणि म्हणून मग काय होतं की एक चांगलं सशक्त नातेसंबंध याच्या बाबतीत तो मागे मागे राहतो, पण हे सगळं मिळवण्याच्या अट्टहासापायी ज्या संकल्पना त्याच्या पद्धतशीरपणे रुजवल्या जातात ह्याच्या अट्टहासापायी आणि अपेक्षांचं ओझं म्हणून तो पुरुषही त्या अर्थाने दबला जातो आणि ती व्यवस्था त्याला त्याचं माणूसपण नाकारते. हीच पुरुष प्रधानतेवर पितृसत्तेवर आधारित व्यवस्था ही पुरुषाला चांगलं मानवी जगण्यापासून दूर ठेवत जाते. आणि कुठेतरी हा जो शब्द प्रयोग आहे टॉक्सिक मॅस्क्युलिनिटी, म्हणजे विषारी स्वरूपाची मर्दानगी, म्हणजे ती विषारी केवळ स्त्रियांच्या बाबतीत मुलींच्या बाबतीत अशी नाहीये, पण त्याचा प्रभाव पुरुषांवरही होतो, त्याचा प्रभाव मुलांवरही, वाढाळू वयाच्या मुलांवरही तितकाच होत असतो, कारण अपेक्षा तशा केल्या जातात की त्यांनी यु नो कसं मिळवायचं हे महत्वाचं नाहीये, मिळवायला हवं. मग कसं आणि ह्या ज्या मानवी नात्यातल्या ज्या गोष्टी आहेत की दुसऱ्यांची मनं राखून सांभाळ करत मिळवायचं, एक सशक्त नातं समानतेने असतं, हे वागत वागत कुठेतरी गेलं पाहिजे. हे कुठेतरी मागे राहतं. आणि मग काय होतं मग शेवटी आणि एक दुसरं पाहिलंय मी की समाजामध्ये जसं स्त्रिया स्त्रियांशी जे नातं असतं बॉन्डिंग म्हणतो, तसं आपल्याकडे पाहतोय की वाढाळू मुलगा जसा व्यक्त होऊ लागतो ना त्याला वेगवेगळ्या तऱ्हेने थांबवण्यात येतं की अरे काय तू मुलीसारखं वागतोयस बोलतोयस. आणि मग काय होतं एक सशक्त पुरुष पुरुष नातं सुद्धा आपल्या समाजात तुलनेने जसं स्त्रिया स्त्रियांच्या बाबतीत, म्हणजे मी एक नेहमी उदाहरण देतो, दोन अनोळखी स्त्रिया सुद्धा भेटतात एखाद्या प्रवासात हो तेव्हा तरी त्या त्या गप्पा यु नो मारून आपलं बोलणं सांगून मोकळ्या होतात आणि तज्ज्ञ लोक म्हणतात की दॅट्स अ व्हेरी हेल्दी साईन, सायकॅट्रिस्ट म्हणतात ते खूप सशक्त साईन आहे. पण दोन अजाण पुरुषांचं सोडा, पण जे स्वतःला जीवश्च कंठश्च मित्र म्हणतात ते सुद्धा इतक्या मोकळेपणाने स्वतःच्या अनुभव विश्वाबद्दल, स्वतःच्या मतांबद्दल, पटकन स्वतःच्या बाबतीत बोलतील काही तसं नाही. काही गोष्टी ज्या यु नो कठीण स्थितीत ते चालले आहेत ह्या गोष्टी कधीच शेअर करत नाही, त्यामुळे त्या प्रकारचं हेल्दी बॉन्डिंग नसल्यामुळे. आणि मी जे काम उभं केलं म्हणजे आपण मग अशी उल्लेख केला मावा संस्था ही गेले 3 दशक, म्हणजे अनेक संवादकांची फळी मी तरुण मुलग्यांमध्ये रुजवली की जेव्हा पुरुष पुरुषांशी सशक्त बोलू लागतील तर मग स्त्री पुरुष नातं सुद्धा आमूलाग्र बदले. ही ही जी थिअरी आहे ही प्रत्यक्ष प्रॅक्टिसमध्ये आणण्यासाठी मी सतत सातत्याने अशा मुलग्यांबरोबर काम केलं, जे विशेषतः 18 ते 25 वयोगटातले आहेत, आणि मग तेच काम पुढे शालेय इयत्तेतल्या मुलांबरोबर पण करू लागलो. तर मला हे बरोबर सांगायला म्हणजे आवडेल की तेच म्हणजे वेगवेगळ्या पद्धती हा नाही नाही मी बरोबर आहे. अंगीकारले. म्हणजे मला तेच म्हणायचं होतं की पितृसत्ताक पद्धती खरंच ही जी चाकोरी आहे
ती हो पुरुषांना सुद्धा त्रासदायक होते, आणि म्हणून मला असं वाटतं की लिंगभेद नको आणि समानतेवर आधारित समाज निर्माण करणं हे सगळ्यांनाच उपयोगी आहे किंवा सर्वांसाठीच महत्वाचं आहे. आणि त्याच्याच दृष्टीने आपण परत एकदा आपल्या पुस्तकाकडे जर आलो तर चाकोरी मोडणारे पुरुष हे जे पुस्तक आहे हे ह्या पुस्तकात 22 पुरुषांच्या कार्याबद्दल कथा किंवा त्यांची माहिती ही दिलेली आहे. आणि ह्या हे जे 22 जण आहेत हे विविध पातळींवर आहेत, विविध माध्यमातून त्यांनी समानतेसाठी काम केलेलं आहे आणि त्यांचं कार्य आपल्या समाजापुढे आणायचं एक मोलाचं काम मला वाटतं हरीश यांनी केलेलं आहे. आणि ते हे पुस्तक खरंच फार मोलाचं काम करतं. भारतातल्या विविध राज्यात काम करणारी ही 22 मंडळी आहेत, त्यातली जर काही आपल्याला सांगायची झाली तर साधारणतः गालिबंद म्हणजे शिवीगाळाच्या विरोधात काम करणारे गोरखपूरचे मनीष कुमार यांची मोहीम त्यात आपल्याला वाचायला मिळतं. महेश भागवत हे तेलंगणामध्ये ह्युमन ट्रॅफिकिंग बद्दल काम करतात, त्याबद्दल आपल्याला सखोल माहिती त्यात मिळते. प्रशांत आनंद हे समानता फाउंडेशन म्हणून उत्तराखंडात आदिवासींसाठी जे काम चालतं त्याबद्दल आपल्याला माहिती मिळते. सफाई कामगारांच्या हक्कांसाठी झटणारे सुनील यादव यांची पण भेट आपल्याला या पुस्तकात होते. निवृत्त प्राध्यापक रवींद्र केसकर तरुणांशी मैत्री साधतात आणि काम करतात तेही आपल्याला वाचायला मिळतं. मुलांशी फ्लरिशिंग माइंड फाउंडेशन ही जी संस्था आहे त्यात संस्थेतर्फे मुलांशी गेल्या 10 वर्षापासून कार्यरत असलेले स्वप्नील गायकवाड यांच्याबद्दल आपल्याला माहिती यात वाचायला मिळते. तसेच बरेच इतर पुरुषांबद्दल म्हणजे जे त्यांचं कार्य खरंच मोलाचं आहे ते आपल्याला ह्या पुस्तकात वाचायला मिळतं. आणि ते वाचणं खरंच म्हणजे प्रेरणादायी आहे. वेगवेगळी माहिती यातून आपल्याला मिळते मिळते आणि ती मला वाटतं खरंच अमोल आहे, महत्वाची पण आहे आणि समाजापर्यंत पोहोचणं पण तेवढंच महत्वाचं आहे. तर ही जी माहिती आहे हे जे पुरुष आहेत हे आपल्या समाजातीलच आहेत, भारतातल्याच वेगवेगळ्या राज्यातले आहेत. तर मला फक्त प्रश्न असा पडतो की तुम्हाला हे सगळे भेटले कसे आणि कशी काय तुमची भेट घडली या सगळ्यांची? नाही, हे फार इंटरेस्टिंग होतं. कारण सुरुवातीला जसं मी म्हणालो की मला माझ्या स्वतःच्या इतक्या आधीच्या अनुभवांवरनं की अशा माणसांची वाण आहे हे खरं आहे. पण मग मी जसे 5-6 माझ्या माहितीतले होते त्यांच्याविषयी काम शोधू लागलो, त्यांचं कार्य काय आहे, आणि मग ते शोधता शोधता अनेक सामाजिक कार्यकर्ते आहेत, जशा मनीषाताई गुप्ते किंवा ज्या मागच्या वर्षी ज्यांचं निधन झालं अशा कमला भसीनजी, वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे हे पुरुष होते. तर काही माउथ पब्लिसिटीनी किंवा काहींनी मला सांगितलं की अमुक अमुक आहे, तर बघ मी त्यांच्याशी फोनवर गप्पा करत आणि कधी कधी प्रत्यक्ष एक वेळेला त्यांना भेटून अनोळखी असल्या पहिल्यांदा असणाऱ्या अशा पुरुषांना, आणि मग हळूहळू म्हणजे मुळात मध्ये त्यांचं काम काय आहे ते तर जाणून घ्यायचंच होतं आणि ते मांडायचंय, पण त्याचबरोबर त्यांच्या आयुष्यातल्या अशा कोणत्या घटना होत्या ज्यांनी कलाटणी दिली, म्हणजे ज्यांनी त्यांना त्यांच्यातला असणारा पुरुष अंतर्मुख होऊन तपासणं आणि त्या कल्पना बदलणं पुरुषत्वाच्या, आणि त्या दृष्टीने त्यांनी काय पावलं उचलली. त्यामुळे तो क्षण आपण जो म्हणू आयुष्यातला, तो क्षण कोणता आहे की ज्यांनी त्यांना कलाटणी दिली, त्यांना ट्रिगर केलं, हे मला जाणणं महत्वाचं वाटलं. आणि मला योगायोगाने या अशा वेगवेगळ्या कहाण्या आणि वेगवेगळ्या आयुष्याच्या टप्प्यातील, त्याचबरोबर ग्रामीण, निम ग्रामीण, शहरी, असे मला सगळे सगळ्यांचा एक वेगवेगळा धांडोळा घेण्याची संधी मिळाली. तर एक सगळ्यांच्या संघटित प्रयत्नातनं ते मिळत गेले, भेटत गेले, ही सगळी पुरुष मंडळी. आणि खरंच त्यांचं काम जे आपण मांडलं, आता महेश भागवत जे आहे ते पोलीस अधिकारी आहे महाराष्ट्रातले, म्हणजे ग्रामीण भागातलं जे बहीण आणि भाऊ अशा दोघांना जे संस्कार आई वडिलांकडनं मिळाले ती शिदोरी त्यांना कायम राहिली, आणि पुढे जेव्हा ते एका वेगळ्या राज्यात एक यु नो IPS ऑफिसर म्हणून गेले, तर त्यांनी एक पोलीस अधिकारी, कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून आपलं कर्तव्य तर निभावलंच, पण ट्रॅफिकिंग
ही जी वाहतूक असते मुलींची बेकायदेशीररित्या, हो मुलींना व्यवसायात ढकललं जातं, त्यांची विक्री होते जबरदस्ती. लहान मुलींची, तर यामधनं केवळ सुटका न करून घेणं, पण त्यांना काहीतरी पर्यायी जीवन पद्धती त्यांना मिळवून देणं, संधी रोजगाराच्या आणि स्वबळावर सन्मानाने जगण्याच्या संधी देणं, या दृष्टीने केलेलं जे काम आहे ते प्रशासकीय अधिकाऱ्याच्या म्हणजे कम्फर्ट झोन पासून दूर एक व्यक्ती म्हणून खूप काही लोकांना सांगणारं आणि यु नो स्फूर्ती देणारं आहे. त्यामुळे या सगळ्यांच्या कहाण्यांना खूप आगळ्या वेगळ्या. आता एक तरुण मुलगा जो आहे विवेक तमायचीकर, तो पुण्यातला आहे, पण तो ज्या या ज्या प्रकारच्या चाचण्या असतात की ज्याच्याद्वारे कौमार्य तपासलं जातं, म्हणजे ज्या बेकायदेशीर आहे पण तरी सुद्धा जात पंचायत जी आहे त्यांच्या मार्फत जवळजवळ 400 वर्षांहून अधिक काळ त्या एक विवाह प्रसंगी त्या चाचण्यांना सामोरे जावं लागतं तरुण मुला मुलींना, आणि विशेषतः मुलींना वेगवेगळ्या अतिशय अवघडलेल्या स्थितीतनं अशा चाचण्या करायला लागतात. त्याविषयी हा तरुण मुलगा जो त्यांच्याच समुदाय कामच खूप आगळं आणि अतिशय आव्हानात्मक, त्यामुळे मला हे एक त्यांच्यातलं मी म्हणेन एक समान धागा मला वाटलं की एक चिकाटी कारण या सगळ्यांना ठाऊक आहे की आपल्याला पुरुषपणाच्या कल्पना बदलायच्या आहेत, तर आपल्याला आधी स्वतः ते अंमलात आणायचे आहेत आणि त्याचबरोबर सातत्य पाहिजे, कारण जे अनेक वर्षानुवर्ष बिंबवलेलं आहे ते जर आपल्याला सोलून काढायचं आहे तर मग आपल्याला सतत प्रयत्नामध्ये सातत्य आणि यु नो करावं लागणार. आणि तेच मला पाहता आलं की अवतीभवतीच्या समुदायामध्ये, शेजाऱ्या पाजाऱ्यांमध्ये त्यांचा जो सर्कल आहे त्यांच्यात ही तरुण हे पुरुष खूप मोठा प्रभाव टाकतायत, आणि मग त्यांच्या कहाण्या नक्कीच लोकांना खूप विचार प्रवृत्त करणाऱ्या, आणि जर ते बदलू शकतात तर मी का नाही, यु नो अशा प्रकारा एक विश्वास त्यांच्या बरोबर. कहाण्या देतात. त्यामुळे काय होतं की बऱ्याच वेळ समान जागा. हो. तर तेच मी म्हणत होते की आता तुम्ही जे म्हणालात की ह्या सर्व प्रेरणादायी ज्या कथा आहेत, म्हणजे ज्या कथा आहेत, म्हणजे जे कार्य या 22 पुरुषांचं, ते खरंच प्रेरणादायी तर आहेच. आणि त्यातला समान धागा तुमचं असं म्हणणं होतं की त्यांची चिकाटी, ध्यास आणि ऍक्च्युली आपल्या कार्याला वाहून देण्यासाठी म्हणजे झोकून देऊन केलेलं काम, हे मला वाटतं त्या सर्वांमधला एक समान धागा नक्कीच आहे. आणि आणि ह्या आणि ज्या त्याचबरोबर दुसरा मुद्दा आहे ना की आपल्या आत दडलेला जो पुरुष आहे ना त्याच्याशी वारंवार झगडा संवाद हा साधायचा करावा त्याच्याशी. लागणं तो सतत पाहिजे, म्हणजे एक दोनदा करून नाही, कारण त्यांना माहिती आहे की अनेक वर्षानुवर्ष बिंबवलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या जर आपल्याला दूर सारायच्या आहेत तर मग आपल्याला हा झगडा आतल्या दडलेल्या पुरुषाशी तो पण सतत करत राहणं, हे सुद्धा मी समानतेने पाहिलं या सगळ्या हाँ, पुरुषांमध्ये. आणि बरोबर त्यांना बरोबर. लक्षात आलं की आपल्याला हे एक दोनदा नाही, आपल्याला वेगळी वाट चोखायची आहे, आणि त्याचबरोबर त्या प्रयत्नांमध्ये सातत्य आणि स्वतःच्या उदाहरणांनी जर आपल्याला काहीतरी मांडायचं आहे तर मला हा लढा सतत द्यावा लागणार माझ्या आत बरोबर. दडलेल्या, म्हणजे पदोपदी प्रश्न पदोपदी मला आपल्याला पदोपदी. हे म्हणजे जे आपला विचारसरणी आहे ती चाकोरीच्या हो बाहेरची आहे, हो त्यामुळे परत आपल्याला पदोपदी ते त्याच्यावरती ठाम राहून तपासणी करून. हाँ तपासणी करून पुढे जावं लागणार. चाकोरी बाहेरले जे पुरुष आहेत ह्या पुस्तकावर खरंच काही मान्यवरांच्या प्रतिक्रिया बोलक्या आहेत, आणि त्या मला वाटतं आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायलाच हव्या आहेत. लेखिका वीणा गवाण तर म्हणतात की पुरुष म्हणून मिळालेले विशेषाधिकार, मग कारण एक कम्फर्ट झोन असतो, तो नाकारणं बरोबर. फारसं सोपं नाहीये. लिंगभेद, जाती व्यवस्था, पितृसत्ता यातून निर्माण झालेल्या पुरुष श्रेष्ठत्वाला ही जी मानसिकता असते तिच्यातले फायदे मी नाकारणार आणि त्यातून मी बाहेर पडणार, हे खरं धाडसाचं आहे. आणि हे धाडस दाखवणाऱ्या या पुरुषांच्या कहाण्या ह्या आपल्याला चाकोरी मोडणारे पुरुष या पुस्तकात वाचायला मिळतात.
स्त्रीला सन्मानानं समानतेनं जगता यावं यासाठी विचारपूर्वक कृती करणाऱ्या या करणाऱ्यांना या पुस्तकातून प्रेरणा मिळेल आणि हे पुस्तक सर्वदूर पोहोचणं अतिशय गरजेचं आहे असं प्रसिद्ध लेखिका वीणा गवाणकर म्हणतात. त्याच्या पुढची एक महत्वाची प्रतिक्रिया आपण बघतो तो म्हणजे जी काही आलेली आहे ती निवृत्त न्यायाधीश अजित प्रकाश शहा यांची आहे. त्यांचं म्हणणं आहे की पारंपरिक वर्चस्ववादी पुरुषपणाच्या संकल्पना नाकारून आपल्या आयुष्यातील स्त्रियांना सन्मानानं स्वाभिमानानं जगता यावं यासाठी धडपडणाऱ्या पुरुषांच्या कथा मला आश्वासक वाटल्या. मुली स्त्रिया यासोबत सक्षमीकरणाचं काम हे सतत चालू राहण्याबरोबरच पुरुषांमध्ये विशेषतः तरुण मुलांमध्ये स्त्री जाणीव विषयक संवेदनशीलता निर्माण करणं पुरुषत्वाच्या सकारात्मक संकल्पना रुजवणं हेही अतिशय महत्वाचं आहे. नेमकं हे कार्य सातत्याने करणाऱ्या या पुस्तकातील 22 पुरुषांच्या या कहाण्या वाचून समानशील सशक्त समाज निर्मितीसाठी बदल करता चेंजर म्हणून पुरुष मोलाची भूमिका बजावू शकतात हा विश्वास हे पुस्तक आपल्याला देतं असा निवृत्त न्यायाधीश अजित प्रकाश शहा यांनी म्हटलं आहे. लेखिका स्त्रीवादी कार्यकर्त्या उर्मिला पवार या म्हणतात, माणसाचं आज साचेबद्ध असं संवेदनशील वस्तुकरण होत असताना उपेक्षित वंचित शोषित अशा स्त्रियांसाठी लिंगभेदापलीकडे जाणारं ध्येयवादी पुरुषही याच समाजात आहेत हे या चाकोरी मोडणारे पुरुष या पुस्तकातील 22 संवेदनशील पुरुषांनी आपापल्या आगळ्या कामातून सिद्ध केलं आहे. मला हे विशेष वाटतं. उर्मिला पवार यांची ही प्रतिक्रिया खूप बोलकी आहे. तर असं हे खरंच महत्वाचं खूप महत्वाचं हे पुस्तक आहे. आपल्याला आपल्या समाजात आजूबाजूला वावरणारे असे काही पुरुष आहेत हे खरं आशावादी पण आशादायक पण आहे. म्हणजे हे जे चित्र आपण नेहमी नकारात्मक बघतो की अरे हे काय पुरुष प्रधान संस्कृतीत स्त्रिया भरडल्या जात आहेत आणि त्यासाठी पुरुष काहीच करत नाहीये, पण आपल्याला हे समोर उदाहरण आहेत की जे यासाठी काम करतायत आणि समाज बदलू बघतायत. तर खरंच खरं धन्यवाद की तुम्ही हे पुस्तक पुढे आणलं. म्हणजे ग्रंथालीचे सुद्धा धन्यवाद की त्यांनी हे पुस्तक प्रकाशित केलं, पण आपण हे पूर्ण लिखाणाचं काम केलं आणि हे एवढं मोठं मोलाचं काम केलं याबद्दल खरंच धन्यवाद. आणि समाजात ह्याची खरंच खूप गरज आहे असं मला वाटतं. पुन्हा एकदा एक शेवटचं मला वाटतं जाता जाता तुम्हाला विचारावं असं वाटतं की समाजाशी तुम्ही गेले 3 दशकांपासून जवळून काम करताय, तर आजच्या तरुण वर्गाला तुम्ही काय सांगू इच्छिता? मला असं वाटतं की कुठल्याही समाजाचा जो पाया आहे, जर आपल्याला एक सशक्त समाज हवं असेल तर अनेक बाबतीत आपण म्हणतो आपला देश प्रगतीशील असायला हवा. आणि तो प्रगतीशील किंवा आपण म्हणू की त्या देशाचा त्या समाजाचा जो मानवी मूल्यांकन जर आपण पाहिलं, यु नो ह्युमन डेव्हलपमेंट, मानवी विकासाचं जे मापदंड आहे त्यामध्ये समाजातले लोक कसे जगतायत, ते सन्मानाने ताठमानेने जगतायत का? आणि जर समाजातला एक अर्धा अर्धा भाग जो आपण म्हणू स्त्रिया आहेत, त्यांचं जगणं जर ते समानशील नाही आहे, तर मग आपण एक तरुण पुरुष म्हणून, आणि मला असं वाटतं तर संवाद पुरुषांमध्ये जे त्याचा मगाशी मी उल्लेख केला, त्या दृष्टीने आपण जर स्वतःहून प्रयत्न केले, पुरुषांमध्ये जर सशक्त नातेसंबंध निर्माण झाले, तर मग आपल्याला त्यातनं मिळणारा जो आनंद आहे आणि जी संपन्नता आहे माणुशी जगण्यातली, त्या त्या जगण्यातल्या त्या संपन्नतेचा आपण भाग होऊ, हा हे आपल्याला खूप काही देणार आहे हे पुरुषांनी समजून घेतलं. आणि त्या दृष्टीने एक सशक्त समाजाचा पाया रचण्यामध्ये आपला हातभार लावला, तर मग मला वाटते त्यापेक्षा आनंदाची गोष्ट कोणती असू शकते. तर मग मला काय वाटते आणि माझ्या कामातनं हे सिद्ध झालेलं आहे, म्हणजे मी पण जे 30 वर्ष करतोय किंवा या 22 पुरुषांच्या कहाण्या हेच सांगता आहेत की आपण आपल्यापासून सुरुवात केली स्वतःपासून,
आपल्या आयुष्यातील ज्या स्त्रिया आहेत त्यांच्या बाबतीत आपण एक संवाद घातलात आणि एक संवादाच्या रूपाने त्यांच्याशी एक नातेसंबंध प्रस्थापित केले, तर मग आपण त्या एका समानशील समाज निर्मितीच्या वाटचालीकडे आपण एक त्या दिशेने प्रवास आपला होईल आपलं पाऊल पुढे सर्वांचा. पडू पडत जाऊ शकत. हो बरोबर हो बरोबर. खरंच आजच्या तरुण हो पिढीने यातनं खरंच बोध घ्यायला हवा. फक्त तरुण असा नाही, पण मी तरुण एवढ्यासाठी म्हणते की ते होय समाज पुढचा जो काय चेंज होणार आहे तो जास्त नाही करून तरुणांच्या हातात असतं, म्हणून मी तरुण असं म्हटलं. पण प्रत्येक सर्वच पुरुष वर्गानी, जर समाजातील पुरुष वर्गानी हे लक्षात घेतलं तर मला वाटतं बदल होणं फार दूर नाहीये. आपल्या म्हणजे नजरेच्या टप्प्यातच तो दिसेल असं मला वाटतं. हे चाकोरी मोडणारे पुरुष हे जे पुस्तक आहे ह्याची प्रस्तावना डॉक्टर मनीषा गुप्ते, ज्या मासूम पुण्याची संस्था आहे त्याच्या सहसंस्थापक आहेत, त्यांनी लिहिलेली आहे. आणि हे काम करणं, खरंच आता आपण इतक्या वेळ बोलतोय, हे बोलण्या एवढं सोपं नक्कीच नाहीये. आणि समाज रूढीत ज्या गोष्टी आहेत त्या बदलायच्या आणि चाकोरीच्या बाहेर जायचं आणि ते आचरणात आणायचं, फक्त विचार नाही तर ते आचरणातही आणायचं, हे काम खरंच सोपं नाहीये. अडचणी या येणार, पण त्या अडचणी ह्या पुरुषांनाही आल्या, पण त्या अडचणींवर मात करत त्यांनी थक्क करणारं कार्य केलं आहे. आणि हे आपल्याला पुस्तक वाचताना ठाई ठाई जाणवतं. मगाशी हरीशजी पहिल्यांदाच म्हणाले की सावित्रीच्या लेखी आपण बऱ्याच बघतो, पण ज्योतिबांचे लेख आपल्याला बघायचे आहेत. आणि या ज्योतिबाच्या लेखांची संख्या आपल्या समाजात वाढायला हवी आहे. माझा विश्वास आहे माणसं बदलू शकतात, माणसं बदलतात. आणि ह्याच ह्याचं मला वाटतं सिद्ध हे या पुरुषांनी केलेलं पण आहे. आणि त्याप्रमाणे आपल्याला प्रेरणा देणारं हे प्रेरणादायी पुस्तक आहे. समाजभान राखणारे आणि महिलावादी आचरण करणारे हे पुरुष आणि त्यांचा हा जीवन प्रवास, परिवर्तनासाठी सतत कार्यरत असणारे हे पुरुष, असमानता अन्याय याविरुद्ध लढणारे हे पुरुष, यांचीही आपल्याला आशादायी उदाहरणं ह्या चाकोरी बाहेर जगणाऱ्या पुरुष या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळतात. हे खरंच खूप छान पुस्तक आहे. वैचारिक खाद्य तर नक्कीच आहे, पण त्याच्याच बरोबर ही जिवंत जगलेली माणसं आहेत, म्हणजे काल्पनिक गोष्टी नाहीयेत. हे असं घडू शकतं आणि हे आपल्याला समाजात घडताना दिसतंय, आणि ते आपल्या समोर आणण्याचं मोलाचं काम हरीश सदानी यांनी केलेलं आहे. त्याबद्दल खरंच त्यांचे आभार. आजच्या या चॅनलवर ते हजर राहिले, त्यांनी त्यांचा मोलाचा वेळ दिला, याबद्दल सुद्धा आमच्या चॅनलतर्फे त्यांचे आभार. तसा आपण भारत बघितला तर खूप विविधता आहे भारतामध्ये. प्रत्येक राज्य आहे तर प्रत्येक राज्याची वेगळी ओळख आहे, पण कुठेही गेलं तरी स्त्री पुरुष असमानता ही सगळीकडे सारखीच आढळते. स्त्रीला उपभोग्य वस्तू समजणं, त्यातून तिचा मालकी हक्क, जबरदस्ती, ह्या सगळ्या गोष्टी घडत जातात, बातम्या येतात, सगळे आपण एक क्षणभर हळहळतो, फार फार तर मेणबत्ती लावून आपण श्रद्धांजली वाहतो. पण खरी गरज आहे ती या अशा प्रकारे पुढे येऊन समाज सुधारणा करण्याची, त्यासाठी प्रयत्नशील राहण्याची. आणि असं नाही की याच्यासाठी कोणीतरी हिरो येणार आहे आणि करणार आहे, हे आपल्यातनच सगळ्यांनी पुढे येऊन हे केलं पाहिजे. स्त्री पुरुष दोघांनाही यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. स्त्री आता म्हटलं तर थोडी थोडी बदलते आहे, पण पुरुषांनी पण आपली पुरुषी मानसिकता सोडून समानतेकडे वाटचाल करायला लागणाऱ्या या स्त्रियांना साथ दिली पाहिजे, स्वतः त्याच्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. आणि आशादायी गोष्ट म्हणजे अशी, समाजातनं अगदी म्हणजे भारतातल्या छोट्या छोट्या प्रदेशातनं सुद्धा पुरुष आहेत, त्या पुरुषांबद्दल आपल्याला ह्या पुस्तकातून माहिती मिळतीये. म्हणजे ह्या अशा बातम्या खरं तर बाहेर यायला हव्यात, पण त्या येत नाहीत, पण या पुस्तकामधनं आपल्याला ही माहिती मिळते आहे. आणि असे अजूनही पुरुष असतील अशी आशा नक्कीच आहे. आणि ह्या पुस्तकाबद्दल, हे पुस्तक लिहिल्याबद्दल, प्रकाशित केल्याबद्दल ग्रंथालीचे आणि या पुस्तकासाठी काम करून ते पुस्तक लिहिल्याबद्दल हरीश सर तुमचे खूप खूप आभार. आणि आज येऊन तुम्ही तुमचे विचार मांडले, तुम्हाला काय म्हणजे तुम्ही जो एक्सपिरियन्स घेतलात हे पुस्तक लिहिताना तो शेअर केलात, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.
तर श्रोते हो, आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला? समानतेसाठी तुम्ही आपल्या परीने काही प्रयत्न करता आहात का किंवा केला आहे का? जर असेल तर आम्हाला नक्की कळवा. आणि हे हरीश सरांचं जे पुस्तक आहे, चाकोरी मोडणारे पुरुष, हे जे पुस्तक आहे, हवे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये आपण त्याचे सगळे डिटेल्स दिलेले आहेत. त्या डिटेल्स मधनं तुम्ही ते पुस्तक मागवून घेऊ शकता. नक्की वाचा, वाचण्यासारखंच आहे हे पुस्तक. मी हे आताच हे दाखवलं आहे, हो ग्रंथालीचे डिटेल आहेत, ओके इथे आपल्याला हे बरोबर पुस्तक मिळू शकेल. हा नंबर बरोबर. पण आहे, ईमेल आयडी पण आहे, तिथे हे पुस्तक आपल्याला आणि मिळू कवर शकतं. पण एकदा असेल ना, कवर पण कवर दाखवायला पण सांगू दाखवते, शकतो. परत दाखवते, ओके परत दाखवते, कवर मगाशी परत दाखवलं दाखवा. होतं, परत दाखवते. हा हे पण, हे चाकोरी धन्यवाद मोडणारे पुरुष एंडिंग करताय. हरीश सदानी यांचं पुस्तक. खरंच आज खूप मजा आली हे सगळं ऐकताना. म्हणजे मजा आली मला असं म्हणायचं होतं, कारण हे पॉझिटिव्ह गोष्ट ऐकायला मिळाली. सतत आपण ऐकतो की अरे च्या काम नाही करत आहे कोणी पुरुष, त्याच्यात सहभाग घेत नाहीये. पण आताही आपल्याला उदाहरणं आहेत की ज्यांनी ह्याच्यात सहभाग घेतला आहे आणि समानतेवर मनापासून त्यांनी काम केलेलं आहे आणि ते आपल्या सर्वांसमोर आणायचं मोलाचं आणि काम ती तुम्ही सामान्य केलंय. माणसं आहेत, हो सामान्य म्हणजे माणसं आहेत तुमच्या तेच म्हणजे. आमच्यापैकीच आहेत आणि त्यांनी हे काम केले, मग मी पण करू शकेन असं मला वाटतं. ऐकणाऱ्या प्रत्येकालाही वाटायला हवं आणि त्याप्रमाणे करायला हवं. श्रोत्यांना मी असंही म्हणू इच्छिते की तुमच्यापैकी कोणी असं काम करतं का, तुमच्या आजूबाजूला कोणी असे आढळलेत का पुरुष, जरूर आम्हाला कळवा. अगदी तुमच्या कुटुंबात असतील, जवळपासच्या समाजात असतील, तुमच्या शाळा कॉलेजात मध्ये असेल, किंवा तुम्ही जिथे राहता त्या वस्तीत असेल, पण हे असं काम करणारे कोणी तुम्हाला, किंवा तुम्ही स्वतः सुरू करताय का, किंवा त्याबद्दल तुम्हाला काही मदत हवी असेल, किंवा तुम्ही आम्हाला काही सांगू इच्छित असाल, कॉमेंट मध्ये जरूर कळवा. आपण संवाद साधत राहूया, आपली संवाद वाहिनीच आहे, तेव्हा संवाद नक्की साधत राहूया याविषयी. मगाशी राजश्रीनी खरं फॉर्मल आभार मानलेच आहेत, पण तरी सुद्धा मला राहणं नाही नाही म्हणून मी राहणार. पुन्हा बोलले. तेव्हा हरीश खरंच आभार, वेळात वेळ काढून आज इथे आल्याबद्दल आणि तुमच्या मोलाचं काम लोकांपर्यंत पोहोचवण्याची आम्हालाही संधी दिली याबद्दल सुद्धा आभार. तेव्हा मंडळी पुन्हा भेटूया नवीन एपिसोड मध्ये, तोपर्यंत नमस्कार.